तुम्ही नॉन स्मोकर आहात आणि तुम्ही मुंबई दिल्ली सारख्या कोणत्या शहरात राहताय का? मग तुम्ही स्मोकिंग करत नसाल तरी सुद्धा तुमच्या शरीरामध्ये दिवसाकाठी जवळपास 5 सिगरेट्स इतका दूर जातोय. आणि या सगळ्याला कारणीभूत ठरतंय ते म्हणजे प्रदूषण. प्रदूषण वाढतंय आणि शहरांमधली हवेची पातळी खालावते. आणि हेच सगळं लक्षात घेऊन आता नेमक्या काय उपाययोजना करायच्या यासाठी कोर्ट, शासन आणि प्रशासन या सगळ्याच पातळीवरती पावलं टाकायला सुरुवात झाली आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमधनं नागरिकांची सुटका व्हावी, हवेचा दर्जा थोडा सुधारावा आणि नागरिकांना जे श्वसनाचे विकार होत आहेत ते होऊ नयेत यासाठी आता वेगवेगळ्या नियमावली जारी करायला सुरुवात झाली आहे. दिवाळीसाठीचे फटाके कधी फोडायचे, कशा पद्धतीने फोडायचे याची नियमावली तर आहेच, पण तुमच्या परिसरामध्ये जर कोणतंही बांधकाम होत असेल तर त्यासाठीची एक वेगळी नियमावली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने जाहीर केलेली आहे. आणि प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून या नियमावलीची अंमलबजावणी करणं बंधनकारक करण्यात आलंय. ही नियमावली नेमकं काय सांगते पाहूयात. या नियमावलीनुसार कोणतंही बांधकाम सुरू असेल त्या स्पॉटच्या चारही बाजूंनी 25 फूट उंचीचे पत्रे लावणं बंधनकारक करण्यात आलंय. इतकंच नाही तर ज्या ठिकाणी हे बांधकाम किंवा पाडापाडी सुरू असेल तिथे हिरव्या रंगाचं कापड लावणं आणि जे चारही बाजूंनी गुंडाळणं हेही बंधनकारक करण्यात आलंय. याच बरोबर हे हिरवं कापड ओलं असेल हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याच्याच बरोबरीने बांधकामाच्या साईटवर जर कुठल्याही साहित्याचं लोडिंग किंवा अनलोडिंग होणार असेल तर त्यासाठी सुद्धा ते करत असताना पाण्याची फवारणी करणं बंधनकारक करण्यात आलंय. राडा रोडा किंवा क्रश सँडची वाहतूक करताना ते रस्त्यावरती पडणार नाही याचीही दक्षता घेणं आवश्यक ठरणार आहे. याच्याच बरोबरीने राडा रोडा टाकला जात असताना तो महापालिकेने नेमून दिलेल्या ठिकाणीच टाकला जातोय ना हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याचं पालन होत आहे का नाही, रात्रीच्या वेळी जर कोणती वाहतूक होत असेल, राडा रोडा नेला जात असेल तर तो महापालिकेने सांगितल्या ठिकाणीच टाकला जातोय का नाही हे पाहण्यासाठी पथकांची स्थापना करायलाही सांगितलं गेलेलं आहे. आणि असं या नियमांचं पालन न करणाऱ्यांवरती सुद्धा कारवाई करण्याचे आदेश या नियमावलीनुसार देण्यात आलेले आहेत. अर्थात नियमावली जारी झालेली असली तरी सुद्धा या सगळ्याचं पालन होणार तरी कसं आणि कधी हाही महत्वाचा प्रश्न आहे. आणि यासाठीच महापालिकेने आपापल्या वॉर्ड स्तरावरती वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची पथकं नेमणं बंधनकारक करण्यात आलंय. त्यांच्याकडनं ज्या ज्या आपल्या परिसरामध्ये बांधकाम सुरू आहे तिथे या नियमावलीची अंमलबजावणी होतीये का नाही हे पाहणं आणि त्याचा दररोज रिपोर्ट देणं बंधनकारक करण्यात आलंय. याच्या बरोबरीनेच वेगवेगळ्या ठिकाणी गस्त घालणं, राडा रोडा टाकताना तो त्या ठिकाणी टाकला जातोय का, नेमून दिलेल्या ठिकाणी टाकला जातोय का हे पाहण्याची जबाबदारी सुद्धा या पथकांवर असणार आहे. अर्थात नियमावली आहे, कायदे करण्यात आलेले आहेत, कारवाईची भीती आहे, अंमलबजावणी किती आणि कशी होणार हे पाहणंही तितकंच महत्वाचं आहे.